नमस्कार, माझं नाव सात्विक दत्तात्रय आरोटे, मी चितळवेड्याचा रहिवासी आहे। चितळवेड्यामध्ये आपण दिशा युनिफॉर्म या नावाने कंपनी स्थापन केलेली आहे। या कंपनीमध्ये आपले जवळजवळ 20 ते 25 महिला काम करत आहेत। आपण पूर्ण तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथून जिथून आपल्याला ऑर्डर येतात तिथपर्यंत आपण त्यांना युनिफॉर्म सप्लाय करत आहोत। ही कंपनी 2015 सालापासून चालू आहे, परंतु 2 माणसांपासून चालू झालेली ही कंपनी आता जवळजवळ 25 माणसांना रोजगार उपलब्ध करून देत आहे। 2015 साली म्हणजे ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यावेळी वडील आणि आई हे दोघंजण काम करत होते। पहिल्यांदा आम्ही दोघंच काम करायचो। आमच्याकडं पहिल्या त्या पायी म्हणजे पाय आणि तालावच्या मशिनी होत्या। मी तसा 1986 साली शिकलेलो आहे आणि नंतर मग इथे येऊन कारागिरी केली बऱ्याच ठिकाणी। नंतर मग राजूरला दुकान टाकलं, पण ते काय भाड्याच्या जागा असल्यामुळे मग ते नाही करत निघायला लागायचं आपल्याला। मग नंतर गावातच चालू केलं। मग नंतर एक असे दोन चार शाळा घ्यायला लागलो, शाळेचे कपडे शिवायचे। त्या टायमाला काय पांढरा ड्रेस होता। एका छोट्या खेडेगावामध्ये अशी कंपनी स्थापन करणं म्हणजे हे एक माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं। कारण सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे होतं की इंजिनिअरिंग घेतलेल्या मुलाने घरी राहणं हा सगळ्यात मोठा पहिला चॅलेंज होता आणि ह्या गोष्टीला विरोध पहिला घरूनच झाला। आणि त्याला नोकरी पण लागली होती 30,000 रुपये महिना, पण तो दिवाळीला घरी आल्याच्यानंतर म्हणला नाही मी नोकरी काय करणार नाही, आपण असं करू मोठं बनवूया टेलर काम। म्हटलं नाही जमणार, तुम्हाला काय करायचं, फक्त 1 वर्ष माझी मजापा। परंतु नंतर काही कालाने वडीलही तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण करूया बघ तू। त्यांना मी सांगितलं होतं की मला 1 वर्ष द्या, मी मार्केटिंग करतो, तुम्ही सगळं माझ्यावरती सोडा, ऑर्डर मिळतील, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू। त्यांनीही मला संधी दिली। म्हणजे जे चॅलेंज आहेत की इथं थांबू देत नाही, गावाला पुण्यालाच जा मुंबईला जा, तर वडिलांनी मला एक संधी दिल्यामुळं हे सगळं काही शक्य झालेलं आहे। म्हणजे मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की जर कोणी व्यवसायात उतरू पाहत असेल तर पहिला घरून विरोध कमी करा, मग समाज विरोध कमी करेल आणि जे काही साध्य होईल ते खूप सुंदरच असेल की जे आता आपल्याला दिसतंय। मग एक करता त्यानं 9-10 मशिनी घेतल्या। बरं, ते काय कर्ज काढून नाही आम्ही 1-1 मशीन घेतली। मग एक करता अशा भरपूर लेडीज तयार केल्या, आम्हीच शिकवल्या आणि मग नंतर 9-10-20 अशा शाळा वाढत गेल्या। हार्डली फक्त 1 ते 2 शाळा घेणारे आज आपण 500 शाळेंसाठी युनिफॉर्म आपण उपलब्ध करून देत आहोत। मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर येत आहेत, म्हणजे ज्या ऑर्डर आपल्याला पूर्ण होणार नाहीत एवढं काम आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे। ते काम आम्ही 1.5 महिन्यात करायचं, ते काम आज आम्ही 1 दिवसात करतो। ती आत्ताचे जे टेलर लोक आहेत त्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी ही डेअरिंग आहे। कारण टेलर लोकांची जी सध्याची मानसिकता आहे की ह्या क्षेत्रामध्ये ज्या संधी कमी होत आहेत असं त्यांना वाटते, परंतु ह्या क्षेत्रामध्ये संधी खूप जास्त संधी आहेत। कारण आपण भारत खूप मोठ्या प्रमाणावरती कापड तयार करतो आणि आपल्याला भारतामध्येच म्हणजे भारतामध्ये पण भरपूर असे काही गारमेंट आहेत की बाहेरच्या देशामधले ते ऑर्डर घेतात। आणि म्हणजे आपण म्हणतो की सहसच कोणी पण बोलून जातं की इंजिनिअरिंगवाल्यांना परत जे काही IPS अधिकारी असतात त्यांना परीक्षा फक्त एकदाच द्यावी लागते, पण इथं व्यावसायिक माणसाला परीक्षा दररोज द्यावी लागते। दररोज वेगवेगळ्या चॅलेंजना त्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते। त्यामुळे 2015 साली सुरुवात झालेली ही कंपनी खूप मोठ्या मोठ्या चॅलेंजला सामोरं देत आज इथपर्यंत आलेली आहे। ज्यावेळी मी ऑर्डर घेण्यासाठी डील करण्यासाठी जातो त्यावेळी मी शिक्षक लोकांना सांगतो की म्हणजे शाळेवरती सांगतो की चितळवेड्यामध्ये ही फॅक्टरी आहे, परंतु कोणाचाही विश्वास बसत नाही की चितळवेड्यामध्ये अशी काही फॅक्टरी असेल म्हणून। ज्यावेळी व्हिडिओ दाखवली जाते किंवा ते प्रत्यक्षामध्ये भेट देतात त्यावेळी त्यांना समजतं की खरंच चितळवेड्यामध्ये पण असं काही चालू शकतं। म्हणजे मला तरुणांना पण असं सांगायचं आहे की फक्त नोकरीच्याच मागं लागण्यापेक्षा आपण 1-4 ते 5 वर्षामध्ये स्ट्रगल करून आपण एक आपलं स्वतःचं एक विश्व निर्माण करू शकतो। प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा भरपूर संधी आहेत की आपण ते करू शकतो। आज माझी आई सगळ्या महिलांना मार्गदर्शन करते, नवीन ज्या काही महिला येतात त्यांना ती शिकवण्याचं काम करते। सगळ्यांना सलोख्याने, सगळ्यांना कोणाला राग येणार नाही, कोणाला वाईट वाटणार नाही, कोणाला परकं वाटणार नाही,
सगळ्यांना घरच्यांसारखं वाटेल अशा पद्धतीने ते माझी आई ते सगळं काही मॅनेज करते। मी आणि माझी सुनबाई कामावरलं की लेडीज 8-9 वाजता येतात, त्यांना शिकवायची जबाबदारी, त्यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी सर्व आम्ही दोघीजणी करतो। यात मला घरच्यांची खूप साथ आहे, आमच्या मम्मींची मला खूप साथ मिळते, त्या कधीच काही म्हणजे असं बोलत वगैरे नाही, खूप समजून घेतात सांभाळून घेतात। एकदम आमचं असं एक मैत्रिणीचंच नातं आहे, बायांबरोबर पण खूप फ्रेंडली आम्ही वागत असतो, कोणाला असं बोलत नाही किंवा चुकलं तर एकदम व्यवस्थित समजून सांगतो। हां, इथे आल्यानंतर मला असं वाटलं माझ्या जर काही चुका झाल्या तर इथे आम्हाला कुणी ओरडेल का, किंवा कापड खराब झालं तर कुणी काही म्हणेल का, पण तसं आम्हाला इथे आल्यानंतर काहीच वाटलं नाही। गावातले असल्यामुळे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि समजून घेतलं। इथे घरच्यासारखे रिलेशन तयार झाल्यामुळं आम्हाला इथे भीतीचं वातावरण तर अजिबातही म्हणजे वाटलं नाही। म्हणजे फर्म सुरू झाल्यानंतर माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जेव्हा ती आली तिने बघितलं, तिने पण याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे, तिने तिचं पण खूप मोठं सहकार्य असतं पूर्णपणे मॅनेजमेंट। म्हणजे मी आणि वडील आम्ही शाळेंवरती ऑर्डर घेण्यासाठी परत डिलिव्हरी देण्यासाठी जातो, त्यावेळी आई आणि माझी बायको ह्या दोघी पूर्ण सेटअपवरती मॅनेजमेंट करत असतात, कोणाला काय शिवायला द्यायचं, कोणत्या शाळेची ऑर्डर कम्प्लीट करायची, कोणाचं पॅकिंग करायचं आहे, कोणता माल डिलिव्हरीसाठी रेडी करायचा आहे, हे सगळं मॅनेजमेंट ती बघत असते। परत पगार करणे ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट त्या दोघी करत असतात। म्हणजे आपण म्हणतो स्त्रीशक्तीमध्ये काय ताकद असते तर ती आज आपल्याला इथं दिसते। एकदा मुलांची माप घेऊन आल्यानंतर समजा 18 नंबरचा जर उंचीचा मुलगा असेल तर त्याला 13ची पॅन्ट टाकायची, हे सगळं शॉर्टिंग करत असते। परत दिवसभर बायांना काय शिवायला द्यायचं, कोणता शर्ट, कोणती फ्रॉक, किती नंबरची फ्रॉक, हे सगळं मी बघत असते। त्यानंतर जर मध्येच एखादी मशीन वगैरे बिघडली तर ती रिपेरिंग वगैरे करत असते। तसे पण आपण बघतो तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कुठेही लेडीजसाठी रोजगार उपलब्ध नाही आहे, आणि आम्ही अजूनही लेडीजला आवाहन करतो आहे। म्हणजे हे हा सेटअप चितळवड्यामध्ये आहे, विठे, रुंभोडी, इकडं सावंतवाडी, निंबरळ, जामगाव, राजूर ह्या सगळ्या लेडीजला आमचं आव्हान आहे की तुम्ही पण जॉईन व्हा। कारण बाकीचं दुसरीकडे कुठे शाश्वती नसताना आज आपण 5 वर्षापासून इथं कामाची शाश्वती उपलब्ध करून देत आहे। एक वर्ष पूर्णपणे युनिफॉर्मचंच काम चालू असतं। फक्त प्रॉब्लेम एक असतो आहे की शासनाचे निर्णय थोडे होलाटाईल असतात, परंतु त्या सर्व संकटांना आपण पार करून आज तागायतपर्यंत पूर्णपणे हा सर्व सेटअप एकदम यशस्वीरित्या एकही दिवस अडचण न येता आपण हा यशस्वीरित्या चालू आहे। मी निळवंडे गावची आहे, मला इथं 3 वर्ष झालेले आलो यायला, पण माझा स्वतःचा धंदा सोडून मी इथं येते। मला इतकं छान वाटलं ना का, मला खूप म्हणजे साथ पण इतकी भेटत गेलेली आहे आणि मालकांची साथ तर खूपच भेटत गेलेली आहे आणि छान वाटतं इथं येऊन आणि नेऊन आणून पण घालतात, ते पण दक्षता आमची खूप चांगली घेतात। आणि म्हणजे इथं आल्यापासून असं काही असं घरीसुद्धा जावं वाटत नाही, इतकं असं वाटतं रात्रभरीसुद्धा काम करावा। त्यानुसार दिवसभर काम चालू असतं, पूर्णपणे मशीन ॲटोमेटेड आहेत, कोणत्याही प्रकारचे पाय हलवण्याचं काम नाही। आम्ही सर्व मशीन नवीन घेत आहोत, जे काही मार्केटमध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी येते त्या नवीन टेक्नॉलॉजीला आपण आत्मसात करतो आहे, ते शिकून घेतो आहे। त्याप्रमाणे एक दिवसाला 1500-2000 ड्रेसची कटिंग आपण करतो आहे की ती पूर्ण आपल्याला पुढे 2-3 दिवस पुरेल। दिवसाला आपला सध्याच्या घडीला 300 ते 350 डाग म्हणजे युनिफॉर्म आपले दिवसाला बाहेर पडतात। त्या तुलनेत शाळाही आपल्याकडे तितक्या प्रमाणात आहेत, आपल्याला खूप लांबून पण ऑर्डर येत आहेत, फक्त कमी महिलांची आहे, महिला आपल्याला मिळत नाही आहेत, किंवा हे खेडेगावामध्ये असल्यामुळे फक्त प्रसार आपला शाळेंवरती झालेला आहे। सामान्य लोकांना किंवा लेडीजला ह्या गोष्टीबद्दलची कल्पना आपल्याकडे नाही आहे। आणि बाकीच्या पण महिलांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही पण इथं या शेतात काम करण्यापेक्षा इथं येऊन काम केलं तर आपला घरच्यांना पण हे मिळतो, आधार मिळतो आणि आपल्याला पण एक चांगलं काम करण्याची संधी मिळते। आम्हाला साधारणतः दिवसभरात 30 ते 35 शर्ट होतात, फ्रॉकी 25 होतात आणि पॅन्टी पण होतात 20-25 होतात। आणि शेतातल्या कामापेक्षा हे काम आम्हाला एकदम सोयीस्कर वाटतं। शेतात उन्हातानात जाण्यापेक्षा ही सावलीत बसून
आणि आम्हाला परवडतं पण रोज पण चांगला मनासारखा भेटतो आणि हे गारमेंट चालू करून आमच्यासारख्या महिलांना म्हणजे चांगली हे केलेलं आहे, रोजगार उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी आणि भारी वाटतं असं. शेतात किती 11 ते 200 रुपये रोज पडतो, तसं इथं ह्या गारमेंट्समध्ये आल्यावर आम्हाला 450 ते 500 रुपये रोज पडतो दिवसभरामध्ये. आणि सावलीत बसूनही काही म्हणजे एवढं हे नाही आहे, मग तसं शेतात जास्त काम करावं लागतं ना, इथं आम्हाला परवडतं असं. आम्ही बचत गट काढला महिलांनी, परत इथं आम्ही पगाराच्या दिवशी मग BC पण करतो, असं मग खूप फायदा आहे इथं रोज येण्यामुळं. शेतात काही रोज भेटत नव्हतं आम्हाला काम ना, कधी कधी सीझनच असतो कामाचा, तसं इथं नेहमी पार म्हणजे सगळ्या बायकांना भरपूर मग असं हे झालं. शिक्षण असूनही बाहेर जॉबला जाऊ शकत नाही, तर इथे गावातल्या गावात नवीन गारमेंट असल्यामुळे गावातल्या गावात इथे एक कामासाठी आम्ही येतो आणि इथे सर्वांचे बड्डे वगैरे सेलिब्रेट केले जातात, वर्षातून 1-2 ट्रीप पण घेतल्या जातात. आणि काम असं काम प्रत्येक गावामध्ये जर सुरू केलं तर प्रत्येक महिलांना रोजगार वगैरे मिळाले जातील. म्हणजे ज्या महिला शेती करतात तर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी, तर अशा सावलीमध्ये जाऊन कुठेही काम केलं तर त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल. गणेश आवारी यांचं आम्ही अभिनंदन करतो की ते आमच्या इथं आले, त्यांनी आमचं ह्या सेटअपचं पूर्णपणे चित्रीकरण केलं. त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की आम्हाला जॉईन व्हा, ही कंपनी आपल्याला म्हणजे पूर्णपणे जागतिक पातळीवरती आपल्याला युनिफॉर्म पुरवायचे आहेत. म्हणजे आपण आपलं ध्येय आपल्याला छोटं नाही ठेवायचं आहे. आज आपण तालुका आपण जिल्हा कव्हर केलेला आहे, आपल्याला जिल्ह्याच्याही बाहेरून ऑर्डर येत आहेत. शिक्षक लोकांचंही पण खूप मोठं सहकार्य असतं आहे की ते पण आपल्या तालुक्यातल्या माणसाला प्राधान्य देतात आणि बाहेरच्यांपेक्षा आपले रेट पण खूप रिझनेबल आहेत आणि ते पण आम्हाला सांगतात की एवढा मोठा रोजगार आपण इथं उपलब्ध करून देत आहात, आम्ही नक्कीच तुमच्याकडून युनिफॉर्म घेतो. काही काही आता ज्यावेळी आपल्या 2015 चालू आहे पण वडील करत होते काम एक शाळेचं, तर आता समजा पाडळण्यासारखी शाळा आहे, आजपर्यंत आत्ता 11 वर्ष आहे की आम्ही तिथं युनिफॉर्म देतो आहे, की त्यांनी कोणत्याही प्रकारचा दुसरा व्हेंडर निवडला नाही, आपल्यावरती अविरतपणे 11 वर्षापर्यंत ते आपल्यावरती विश्वास ठेवत आहेत. आमच्याकडच्या महिला पण आमच्याकडे 6-6 वर्ष झाले, 5-5 वर्ष झाले तेव्हापासून आपल्याकडे आहेत. त्यांना आम्ही मनोरंजनाचंही इथं साधन उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण इथे एक मोठा TV लावलेला आहे, ते TV बघत काम करतात. मला नाही वाटत की असं कोणत्या ठिकाणी चालू असेल की TV बघत काम करायचे. आता असे खूप प्रश्न उपस्थित होतात की TV बघत कसं काम करायचं, पण इथं काम अंगावरती असते, कोणत्या प्रकारचे रोजावरती काम नसते, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम असते. 9-9:30 वाजल्यापासून महिला येतात, त्यांना करायचं 5 वाजेपर्यंत, तिथपर्यंत ते काम करतात. काही काही महिला 6-6:30 वाजेपर्यंतही थांबतात. आम्ही कोणत्याही प्रकारचं बंधन ठेवत नाही की तुम्ही ह्याच वेळी आला पाहिजेत, त्याच वेळी गेला पाहिजे. फक्त ज्यावेळी कामाचा आपला टाईम आहे त्या वेळामध्ये तुम्ही काम करा. त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य असतं. ज्यावेळी कामाचं खूप लोड वाढतो त्यावेळी पण ते आम्हाला जास्त वेळ देऊन आम्हाला काम पूर्ण करून देतात. आज तागायत वर्षाचा आपला टर्नओव्हर 1.5 ते 2.25 करोड रुपये या दरम्यान आहे. तसेच ज्या काही महिला आपल्याला मला काही साथ देत आहेत त्या सर्व महिलांचं ह्यामध्ये योगदान आहे. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे, प्रॉफिट कमी करून हा रोजगार जास्तीत जास्त जेवढा उपलब्ध करून देता येईल तेवढा आम्हाला करून द्यायचा आहे. प्रॉफिट टर्नओव्हर या गोष्टीचा विचार न करता आम्ही फक्त आणि फक्त रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावरती आमचा फोकस आहे. आपली कंपनी जी काही हे शिखर सर करत आहेत तसंच शिखर आपल्याला अजून पूर्णपणे आत्तापर्यंत फक्त कळसुबाई शिखर आपलं सर झालेलं आहे. आपल्याला माउंट एव्हरेस्ट कसं गाठता येईल हे आपल्याला बघायचं आहे. चितळवड्याचं नाव कसं आपल्याला देश पातळीवरती झळकावता येईल, आपल्या तालुक्याचं नाव आपल्याला कसं जगाच्या पातळीवरती झळकावता येईल हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. आणि सर्व तालुक्यातील जनतेनेसुद्धा आपल्याला खूप मोठं सहकार्य, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक पालकाचा पाल्य मराठी शाळेमध्ये कोणत्या इंग्लिश मीडियममध्ये शिकत आहे आणि प्रत्येक माणूस आपल्याकडून युनिफॉर्म घेतो आहे. जरी शासन जरी युनिफॉर्म देते मराठी शाळेंना तरी प्रत्येक पालक आपलं हे गिराईक आहे. आजपर्यंत आपण म्हणजे एका वर्षाला जवळजवळ 1,00,000 पुढे युनिफॉर्म बनवतो, वर्षाला जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख युनिफॉर्म बनवतो.
दुकानदारही आपल्याला जॉईन आहेत की आपण त्यांनाही युनिफॉर्म बनवून देत असतो. अकोल्यातल्या पूर्ण शाळा आपल्या संपर्कात आहेत, आपण पूर्ण शाळांना आपण युनिफॉर्म बनवून देतो. त्याच्यावरती लोगो असतात, स्टिचिंगची क्वालिटी खूप चांगली असते. या महिलाही कोणत्याही कामामध्ये कसूर सोडत नाही. कुठे धागा जरी नंतर जरी दिसला तरी ते आपलं काम होतं नव्हतं हे न बघता ते तो धागा कट करतात. जायचा टाईम झाला असला तरी ते कुठं फॉल्ट दिसला तरी तो क्लिअर करतात आणि मगच घरी जातात. सर्व जनतेचे आणि सर्व आपल्या तालुक्यातील सर्व जनतेचे मी जे काय आपल्याला मदत होते, कोणी आपल्याला ऑर्डर देतं, कोणी संपर्क देतं, कोणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जे काही मदत करतात, या सगळ्या जनतेच्या आम्ही सर्व आमच्या दिशा युनिफॉर्मतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तुमचं असंच सहकार्य आम्हाला इथून पुढेही आमची कंपनी खूप मोठी ग्रोथ करण्यासाठी आम्हाला असं सहकार्य व्हावं हे आम्ही तुम्हाला आवाहन करतो.